येवला तालुक्यातील राजापूर येथे हॉटेलमध्ये जेवण न दिल्याचा राग आल्यानं हॉटेलची तोडफोड करून प्रचंड नुकसान करण्यात आलं आहे दिनांक नऊ जून बुधवार रोजी हा सर्व प्रकार घडला असून येवला तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजापूर येथील गजानन भाकरचंद बोराडे यांच्या मालकीची हॉटेल शेतकरी येथे हॉटेलची वेळ संपली असल्यानं हॉटेल मालकानं जेवण न दिल्याचा राग आल्यानं सुमारे सात ते आठ जणांच्या टोळक्यानं रात्री हॉटेलचे मालक व स्टाफ झोपल्यानंतर हॉटेलची तोडफोड करून प्रचंड नुकसान केले या कारणामुळं येवला तालुका पोलिसांनी अज्ञात दंगा करून तोडफोड करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरासे हे करत आहेत